नमो गुरुदेवाय। पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस। पावसाच्या पाण्यामुळे भूजल पातळीत वाढ होते आणि कूपनलिका म्हणजे बोरवेल विहिरी यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होतं। वर्तमान काळात ह्या भूजल पातळीतून पाण्याचा वापर वाढला आहे आणि हा उपसा दिवसेंदिवस वाढत जाणार, त्यामुळे ही भूजल पातळी दिवसागणिक खाली जात चालली आहे। पावसाळ्यात बहुतांश पावसाचं पाणी हे जमिनीत न मुरता नाल्यांमार्फत नद्यांमार्फत तसंच समुद्राला पोहोचते। जरी आपण धरणांद्वारे बंधाऱ्यांद्वारे पाणी अडवत असलो तरी ज्या प्रमाणात उपसा होतो त्या प्रमाणात हे पाणी मुरत नाहीये। त्यामुळे होतं असं की पावसाळ्यामध्ये बहुतेक ठिकाणी पूर परिस्थिती तयार होते तर उन्हाळ्यामध्ये बहुतेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थितीशी सामना करावा लागतो। यावर तोडगा म्हणून जल पुनर्भरण हा एक उत्तम आणि चांगला पर्याय होऊ शकतो। फक्त पाणी पुनर्भरण करते वेळी ते शुद्ध स्वरूपात असले पाहिजे, कोणत्याही प्रकारचं विषद्रव्य त्यात नसलं पाहिजे याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे, याची दक्षता घेणं अतिशय महत्वाचं आहे। जल पुनर्भरणाचे विविध प्रकार आहेत, विविध पद्धतीने जल पुनर्भरण करता येतं। या व्हिडिओमध्ये अमरावतीचे श्री सुहास सोहने साहेब बोरवेलद्वारे जल पुनर्भरण कसं करता येईल याचं प्रॅक्टिकल युक्त मार्गदर्शन करणार आहेत। तेव्हा ज्यांची बोरवेल आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करावा। जल पुनर्भरण करते वेळी जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असल्यास, काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क करावा, अवश्य मार्गदर्शन केले जाईल। आवश्यकता असल्यास प्रकल्पाला प्रत्यक्ष भेटही देण्यात येईल। कृपया या जलक्रांती अभियानामध्ये आपणही सहभागी व्हा आणि इतरांनाही करा। हजारो चॅनेलच्या गर्दीमध्ये हा आपला चॅनेल हरून जाऊ नये म्हणून सबस्क्राईब बटणावर क्लिक करा व बेल आयकॉन क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। दिवसेंदिवस आपल्या लक्षात येत आहे की पाण्याचा साठा कमी होत चालला आहे, पाऊस बेहिशोबी होत चालला आहे, उष्णतामान जागतिक तापमान वाढत आहे। अशा परिस्थितीमध्ये जे काही पावसाचं पाणी येत आहे ते सगळं पावसाचं पाणी भूगर्भामध्ये कसं जाईल, पृथ्वीच्या पोटात कसं जाईल, हा विचार जगभरातले सगळे शास्त्रज्ञ करत आहेत। त्यावरून हे पावसाचं पाणी, छताचं पाणी आणि घरातलं वापरलेलं सगळं पाणी हे आपल्याला शोष खड्ड्याच्या मार्फत बोरवेलच्या जवळ जाऊन बोरवेलमधून जमिनीत कसं नेता येईल हे आपल्याला बघता येईल। हे प्रत्येक व्यक्तीला अंदाजे 20 लिटर पाणी आपण वापरतो। आपण तिथून इकडे चाललाय, वरती छतावरून आलेलं आहे, ते छताला कनेक्ट केलेलं आहे पाईप। संपूर्ण वापरलेलं पाणी या एका पाईप मधून आपण चेंबर मध्ये आणतो, त्याला जी जाळी लावतो त्यातून सगळा कचरा शुद्ध होऊन कचरा बाहेर पडून एक फक्त पाणी या पाईप मधून। या कोकपीट मध्ये ते सगळं पाणी घरातलं छतावरचं वाहून आलेलं आणि पावसात हे कोकपीट आपण जर बघितलं तर याच्यात सगळं शुद्ध झालेलं म्हणजे कचरा विरहित पाणी या सोकपीट मध्ये जमा होत आहे। या सोकपीट मधून त्याला बाहेर पाणी पडण्याची क्षेत्र दिलेली आहे, याच्यातून सगळं पाणी जमिनीत जातो। 4 फूट खोल अंतरावर याला एक नॅचरल चेंबर असा एक सोर्स खड्डा पर्यंत तयार केलेला आहे। या सोर्स खड्ड्यातून हे पाणी बोरवेल मधून केसिंग पाईप द्वारे जमिनीमध्ये जातो। हा दुसरा एक चेंबर आहे, दोन ठिकाणचे चेंबर आपण इथे केलेले आहे, याच्यातून हे सगळं पाणी पहिले सोकपीट मध्ये त्यानंतर जमिनीच्या आतून जाऊन बोरवेलमध्ये जाऊन जमिनीमध्ये साठ साधारणतः 300 लिटर पाणी रोज या बोरवेलमध्ये जमा होतं, जे आपल्याला
पुन्हा वापरता येतं. पाणी फिल्टर करताना ही काळजी घेणं भाग आहे की कोणत्याही प्रकारचे पेस्टिसाइड्स किंवा कुठल्याही प्रकारचं विषारी द्रव्य या पाण्यामध्ये जायला नको. बोरवेलचा जो शोष खड्डा आहे त्याच्यामध्ये आपण कोळसा, विटांचे तुकडे, गिट्टी हे सर्व टाकलेलं आहे. त्याच्यात कुठेही माती नाही आहे. माती विरहित असं हे शोषखड्डा आपण बनवलेला आहे. हा 5x5 शोषखड्डा आहे ज्याच्या मध्यभागी बोरवेल आहे. बोरवेलचा जो प्लास्टिक पाईप आहे, केसिंग पाईप असतो, तो केसिंग पाईप आपण सच्छिद्र केलेला आहे. त्या सच्छिद्र पाईप असल्यामुळे जमिनीच्या आत जे पाणी तिथे पोहोचेल ते त्या पाईपद्वारे सरळ सरळ 200 फूट जी काही बोरवेलची खोली आहे तितक्या अंतरावर जाऊन पोहोचेल. तो संपूर्ण पाणी घरामधलं वापरलेलं आणि भविष्यात येणारं पावसाचं पाणी हे सगळं या शोषखड्ड्याद्वारे आपण बोरवेलमध्ये सोडतो आहे. पाऊस पडत असताना जे पाणी वाहून येतं आणि त्याचप्रमाणे छतावरून जे पाणी येतं हे सगळं पाणी वाहून येणारं पाणी विशेषतः सरळ उतारावर असल्यामुळे या शोषखड्ड्यापर्यंत येईल आणि इथे आल्यानंतर या सोपफिटमध्ये ते पाणी आतमध्ये जसं जाईल तिथे बाहेर वरतून दिसणार सुद्धा नाही. ते सरळ आतमध्ये या बोरवेलच्या माध्यमातून सरळ आत भूगर्भात पोहोचेल. माझी अशी सगळ्या मंडळांना आणि सामाजिक संस्थांना एक विनंती आहे, या गणेश पर्वामध्ये अशा ठिकाणी मैदानात जिथे पाणी साठतं अशा कोलगट भागामध्ये एक शोषखड्डा तयार करून कमीत कमी 40 फूट खोल सच्छिद्र प्लास्टिकचा पाईप त्यात फिट करावा आणि वरतून त्याला जाळी लावावी. जे काही पावसाचं पाणी वाहून त्या खोलगट भागाकडे येईल ते जमिनीत जाईल, गटारात जाणार नाही. हे जमिनीत गेलेलं पाणी शुद्ध असेल कारण ते शोषखड्ड्यामधून येईल. हे शुद्ध पाणी निरनिराळ्या बोरवेल किंवा विहिरींना मिळेल आणि तिथून सगळ्यांना त्याचा फायदा होईल. म्हणजेच असं जर प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पाणी साठतं अशा ठिकाणी जर केलं गेलं तर जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. केवळ पटांगणच नाही तर मी असं म्हणेन की आपापल्या घरी असलेले बोरवेल किंवा विहिरी ह्या सुद्धा आपण रिचार्ज करा. या गणेश पर्वाचा हा एक जलपूजेचा एक विषय आहे. या निमित्ताने आपण निसर्गाची पूजा करू शकतो, ती आवश्यक करावी. हे काम करण्याकरता जर सार्वजनिक जागी आपण हे काम करणार असलो तर आपल्याला एक परवानगी घ्यावी लागते. विविध प्रशासनातून ती परवानगी आपण मिळवावी. पण माझी आपणाला विनंती आहे की आपण सर्वांनी या विचार करावा आणि जरूर हा उपक्रम राबवावा. नमस्कार.